सध्या राज्यामध्ये भोंग्यांवरून मोठं राजकारण सुरू आहे, त्याच पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली सुरू आहेत. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे. आताची ही सगळ्यात महत्त्वाची बातमी, मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांची उद्या शिवतीर्थवर बैठक बोलावली. अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून. देवेंद्र, नेमक्या कुठल्या मुद्द्यावर पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी? देवेंद्र, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर या बैठकीचा तपशील हवाय. सध्याची ही बातमी अत्यंत महत्त्वाची, मनसे संदर्भातली बातमी. राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे. उद्या शिवतीर्थवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पदाधिकाऱ्यांना उद्या शिवतीर्थावर बैठकीसाठी बोलावलं आहे. देवेंद्र, काय नेमकी या बैठकीमध्ये नेमक्या कुठल्या मुद्द्यांवरची माहिती घेतली जाणार आहे किंवा काय कशासाठी नेमकी ही बैठक बोलावली राज ठाकरेंनी? स्वर्ण, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मस्जिद आणि भोंग्यांचा वाद चांगलाच रंगलेला पाहायला मिळतोय. मनसेने अल्टिमेटम दिलेला आहे की 3 मेपर्यंत मस्जिदीवरील भोंगे उतरलेच पाहिजेत आणि याच पार्श्वभूमीवर मनसेची उद्या एक महत्त्वाची बैठक पार पडते. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आपल्यासोबत आहे. संदीपजी, उद्या राज ठाकरेंनी एक बैठक बोलावलेली आहे. सध्या गृहमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, यांच्या देखील या सगळ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरती बैठका होत होत्या. नाही, आमची पक्षाची अंतर्गत बैठक आहे. उद्या ती साहेबांनी बोलवलेली आहे, त्या अंतर्गत बैठक आहे ती. पण आज गृहमंत्री देखील या सगळ्या विषयावरती मुख्यमंत्र्यांना भेटतात आहेत. त्याचसोबत नाशिकचे जे पोलीस आयुक्त आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जे भोंगे लावायचे असतील तर परवानग्या लागतील आणि गेल्या 17 वर्षापासून कोणी परवानग्याच घेतलेल्या नाही. मुळात विषय असा आहे की जो अध्यादेश त्यांनी काढलेला आहे किंवा या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा काय निर्णय आहे, विविध उच्च न्यायालयांनी काय निर्णय दिलेले आहेत, या संदर्भातला सगळा अभ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विधी सेल जो आहे त्याच्या आमच्या अध्यक्ष श्री किशोर शिंदे तसंच ज्येष्ठ विधिज्ञ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस श्री राजेंद्र शिरोडकर साहेब हे सुद्धा त्याच्या संदर्भातला अभ्यास करतायत आणि येणाऱ्या 1-2 दिवसात या संदर्भात काय तरतुदी आहेत, नेमका नियम काय सांगतो, मुंबई पोलीस ऍक्टमध्ये काय तरतुदी, या सर्व याच्यावर आमची जी भूमिका आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची त्याच्या संदर्भातले पत्रकार परिषद घेतील आणि भूमिका स्पष्ट करतील. 3 मेपर्यंतची जी डेडलाईन दिलेली, या डेडलाईनवरती मनसे ठाम आहे. 3 मेच्या डेडलाईनवर आम्ही पूर्णपणे ठाम आहोत. जो राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मशिदीवरचे भोंगे काढा, नाहीतर त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू, ही भूमिका जी राजसाहेबांनी मांडलेली आहे त्या भूमिकेचं पालन हे सर्व महाराष्ट्र सैनिक नव्हे तर हिंदुस्थानातले सर्व हिंदू बांधव करतील. पुण्यातील काही संघटना असतील किंवा इतर संघटना असतील त्या राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा असं म्हणतात, धार्मिक तेढ वाढते. गुन्ह्यांना आम्ही घाबरत नाही, असे अनेक गुन्हे आमच्यावर आहेत. मुळात विषय हा सामाजिक आहे, तो सोडवला गेला पाहिजे आणि जो 3 तारखेचा अल्टिमेटम सन्माननीय राजसाहेबांनी दिलाय त्या अल्टिमेटमवर महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष ठाम आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद घेतलेली आहे, त्यात त्यांनी म्हणलेले की राज ठाकरेंची भूमिका आणि भाषण म्हणजे सुपारी घेऊन, त्यांना म्हणाव की पहिले गल्लीत सभा घेऊन दाखवा छोट्याशा आणि मग काँग्रेसचं बघू आपण काय करायचं. बैठक आहे, त्यामध्ये कायद्याचा अभ्यास करणारी त्यांची जी टीम आहे ती देखील बैठकीला उपस्थित असणार आहे आणि एकूणच या सगळ्या सध्या मनसेने घेतलेली जी भूमिका आहे त्यावरतीच एक महत्वाची बैठक जी आहे ती उद्या शिवतीर्थवरती. देवेंद्र, तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये, डिस्टर्बन्स येत आहेत, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची ही महत्वाची बैठक बोलावलेली आहे. उद्या शिवतीर्थवर ही बैठक होणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे